नमस्कार मी मीना मी नंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी झटपट बनणारे रवा आप्पे बनवणार आहोत तुम्हाला जर आप्पे खायची इच्छा असेल आणि तुमची काहीच पूर्वतयारी नसेल तर अशा वेळेस तुम्ही रव्याचे झटपट असे आप्पे बनवू शकतात रवा आप्पे हे वरतून छान क्रिस्पी आणि आतून मऊ असतात तुम्हालाही रवा आप्पे बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आप्पे बनवायला सुरुवात करूयात एका मोठ्या भांड्यामध्ये आपण दोन कप रवा घेतला आहे बारीक रवा इथे मी घेतला आहे दोन कप रव्यासाठी आपल्याला एक कप घट्ट दही हवं आहे बरोबर एक कप आपण इथे पाणीही घेतलेलं आहे ज्या कपामध्ये आपण दही घेतलं होतं त्यातच आपण पाणी घेतलं आहे आता आपल्याला रवा आणि दही छान एकजीव करून घ्यायचं आहे जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं घट्टसं बॅटर बनवून घेणार आहोत एक कप संपूर्ण आपण इथे पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये लागलं तर आपण अजून नंतर पाणी घालायचं आहे आता हे बॅटर पंधरा ते वीस मिनटं आपण झाकून फरम होण्यासाठी ठेवणार आहोत त्यामुळे आपे छान जाळीदार होतील पंधरा ते वीस मिनटात रवाही छान फुलून येईल तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ इथे मी पाच हिरवी मिरची घेतली आहे तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडं अद्रक घेतलं आहे याचं आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आप्यांसाठी इथे आपण काही साहित्य कट करून ठेवलं आहे एक कांदा घेतला आहे एक टोमॅटो अर्धा गाजर घेतला आहे कढीपत्ता मिरची आलं लसूणचा ठेचा घेतला आहे कोथिंबीर तडक्यासाठी पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घेतले आहेत चवीपुरतं मीठ पाव चमचा खायचा सोडा घेतला आहे लहान चमच्याने सोडा घ्यायचा आहे तेल घेतलं आहे पंधरा ते वीस मिनटांनी आता आपल्याला रव्याच्या बॅटरला तडका देऊन घ्यायचा आहे तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी आपल्याला छान तडतडून घ्यायची आहे जिरे टाकून घेतले आहे कढीपत्ता आपण बारीक चिरून घेतला आहे जेणेकरून तो खाताना मध्ये यायला नको कढीपत्ताही तेलावर आपण फ्राय करून घेतला आहे आता हा तडका आपण रव्याच्या बॅटरमध्ये टाकून घेतला आहे सर्व साहित्य आपल्याला टाकायचं आहे सुरुवातीला कांदा टाकलेला टाक आहे गाजर टोमॅटो लसूण आलं आणि मिरचीचा ठेचा टाकलेला आहे भरपूर कोथिंबीर घालायची आहे आपल्याला चवीपुरता आपण मीठ टाकून घेतलं आहे खायचा सोडा टाकलेला आहे त्यामुळे आपले आप्पे छान हलके होतील तुम्हाला यामध्ये हवे असेल तर तुम्ही अजून काही भाज्या यामध्ये घालू शकतात आपण इथे वेगवेगळ्या रंगाची सिमला मिरचीही घालू शकतो तुम्ही पाहू शकतात आपलं आप्यांचं बॅटर छान कलरफुल दिसतं आहे सर्व आपण व्यवस्थित यामध्ये कालून घेतलं आहे हे बॅटर मला जरा घट्ट वाटतं आहे त्यामुळे यामध्ये अगदी थोडं पाणी मी अजून टाकते आहे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघून यामध्ये थोडंफार पाणी टाकू शकतात मात्र फार जास्त पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही यामध्ये पाणी जर जास्त झालं तर मग आपे छान गोल गरगरीत होत नाहीत चपटे होतात त्यामुळे खूप जास्त सैल आपल्याला हे बनवायचं नाही गॅसवर आता आपण आपे पात्र ठेवलेलं आहे यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेणार आहोत सगळ्यात पहिले बनवल्या जाणाऱ्या आप्यांना आपल्याला तेल जरा जास्त टाकायला लागतं त्यानंतर एकदाचं पात्र तेलाने ग्री झालं तर मग नंतर अगदी कमी तेलात हे आप्पे होतात एका लहान चमच्याने आपण आप्पे पात्रामध्ये बॅटर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले आपल्याला आप पात्र जरा गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये आप्पे टाकायचे आहेत आता आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर याला शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटांनी आपण बघूयात आपे छान वरतून कोरडे झालेले आहेत सगळ्यात पहिले मधले आपे शिजतात त्यामुळे आपण सुरुवातीला ते पलटवून घेतले आहेत दुसऱ्याही बाजूने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आपण इथे नॉनस्टिक आपे पात्र वापरलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जर तेल नको असेल तर नाही सोडलं तरीही चालेल मात्र थोडं तेल सोडल्याने आपे छान कुरकुरीत होतात त्यानंतर आजूबाजूचे आपेही आपण पलटवून घेणार आहोत अगदी कमी गॅसवर आपल्याला हे आपे शिजवायचे आहेत गॅस जर मोठा ठेवला तर मग आपे वरतून जळतात आणि आतून तसेच कच्चे राहतात त्यामुळे गॅस कमी ठेवून आपण हे आपे शिजवून घेणार आहोत दुसऱ्याही बाजूने आपण आप्यांसाठी तेल सोडून घेतलं आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला झाकण न ठेवता आपे शिजवून घ्यायचे आहेत इथे सगळ्यात पहिले आपले मधले आपे शिजवून झाले आहेत आपण ते काढून घेतले आहेत आपे पात्र रिकामं जायला नको म्हणून मधल्या बाजूने आपण पुन्हा बॅटर टाकून घेणार आहोत जेणेकरून आपला गॅसही वाया जाणार नाही आणि कमीत कमी वेळात आपले जास्त आप्पे तयार होतील आजूबाजूचे ही अगदी व्यवस्थित झाले आहेत तुम्ही पाहू शकतात दुसऱ्याही बाजूंनी अगदी मस्त क्रिस्पी झाले आहेत सर्व आप्पे आपण काढून घेऊ इथे आपले गरमागरम आपे तयार झालेले आहेत आपे आपण सर्व करून घेऊ हे आपे गरम गरम खायला खूप छान लागतात किंवा मुलांना तुम्ही टिफिनमध्येही दिलेत तरीही अगदी छान लागतात इथे आपण ओल्या नारळाची चटणी दिलेली आहे आपले झटपट रवा आपे तयार झालेले आहेत तुम्हीही अशा पद्धतीने रवा आपे नक्कीच करून बघा मुलांना खूप आवडतील तुम्ही पाहू शकतात की आपले आप्पे किती हलके झालेले आहेत वरतून क्रिस्पी आणि आतून छान मऊ झाले आहेत आपण एक फोडून बघूयात आतपर्यंत अगदी व्यवस्थित शिजले आहेत तुम्हाला जर हे रव्याचे आप्पे आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद